ఎస్పీఎం పాలిటెక్నికల్ కుమ్టేవారి తరఫున క్రీడా సప్తాహం యొక్క ప్రారంభోత్సవం ఎంతో ఘనంగా చేశారు. पीएम पॉलिटेक्निक कॉलेजच्या वतीने यंदाच्या वर्षी देखील ऊर्जा टाइम टू स्पोर्ट या कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेचा सप्ताहाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी जिल्हाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळेकर, पॉलिटेक्निक कॉलेजचे विश्वस्त जयकुमार माने, क्षेत्रातील मान्यवर आणि क्रीडाप्रेमी शिक्षक उपस्थित होते. धकाधकीच्या जीवनामध्ये क्रीडा हा विषय आजच्या मुलांमध्ये मागे पडताना दिसतोय. नव्या समाजाची निर्मिती करत असताना खेळाला अत्यंत महत्वाचं स्थान असून यामुळे जीवनाला एक वेगळं वळण मिळण्याची संधी क्रीडा क्षेत्रातून मिळते, असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळेकर यांनी व्यक्त केलं. अगदी पहिल्या मॅचला सुद्धा तो पराजय होतो आणि नंतर मग पुन्हा त्यातून पुढे जाऊन जे विजयी होतो हे स्पोर्ट्समनकडे स्पिरिट असतं. आणि आपण जरी पेपर पाहिला तर पेपरमध्ये आपलं जे आपल्याला हक्काचं पान असतं स्पोर्ट्समध्ये, त्यात बातम्या असतात तुम्ही पाहता, आणि ते पेपरला ज्या वेळेला आपण पाहतो त्यात आपली नावं येतात. ज्या वेळेला आपण मोठे होतो, सर्व्हिस लागतो, त्यावेळेला सुद्धा आपण ते पेपर पाहू शकतो, त्यामध्ये सुद्धा आपले ते नाव असतात. अशी विविध क्षेत्र असतात, पण इतर क्षेत्रामध्ये ज्या बातम्या असतात, आता उदाहरणार्थ पेपर जरी आपण पाहिलं तर पहिल्या पानावर ज्या बातम्या असतात त्यात सत्य किती असतं ते असतंय, किंवा दुसऱ्या पानावर बी असतात बऱ्याच मध्ये आधी कुठं दरोडा पडला, कुठं अपघात झाला, त्यात खरं किती खोटं म्हणजे जास्त हे सुद्धा असतं. या म्हणजे अपघात झाला, चार जखमी झाले, आठ दिले तरी काही इतकं फरक पडत नाही. मुलांमध्ये क्रीडा क्षेत्राची गोडी निर्माण होण्याच्या हेतूने पीएम पॉलिटेक्निकल कुमठे संस्थेच्या मार्फत या क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. अधिकाधिक खेळाविषयीची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी या हेतूने ही क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची प्रतिक्रिया संस्थेचे विश्वस्त जयकुमार माने यांनी व्यक्त केली. मुळात स्पोर्ट्स बऱ्याच ठिकाणच्या बऱ्याच शाळातला स्पोर्ट्स हा विभाग अतिशय मंदावलेला आहे. स्पोर्ट्स शिक्षक नाही, ग्राउंड नाही, ह्या दोन गोष्टी सर त्याला कारणीभूत आहेत. आणि प्रेक्षक सॉरी पालकांची मानसिकता सुद्धा तेवढीच कारणीभूत आहे. जीवघेणी शिक्षणाची स्पर्धा, त्यामुळं एक चांगला आपल्या आयुष्यातला विभाग एक आपोआप बाजूला चाललेला आहे. खेदानं म्हणावं लागतंय सर, म्हणून यातनं सुद्धा तंत्र शिक्षण अतिशय जिकिरीचं असं हे शिक्षण असून सुद्धा प्रत्येक वर्षी क्रीडा सप्ताह जाणीवपूर्वक आमचे प्रिन्सिपल व त्यांनी आयोजित करतात. ऊर्जा टू स्पोर्ट टाइम या क्रीडा सप्ताह चालणार असून शनिवारी या स्पर्धेचा समारोप करण्यात येणार आहे. या स्पर्धेत क्रीडा सप्ताहात क्रिकेट, टेनिस आदी खेळांचा समावेश करण्यात आलाय. प्रसंगी क्रीडा क्षेत्रातील जाणकार, शिक्षक, क्रीडाप्रेमी, खेळाडू आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.